नाही नाही चला तुम्ही या. ऐका नको ये दाजी हळू जाऊ कसं. अरे जामीन मिळाला ती एक बरं झालं बरं का. पण हे काय तुम्ही असं अनवाणी कुठं चाललंय. अगं बघ की पाक चौकात नाही तोरा नावाने आली ती त्या डोबऱ्याने गावभर बॅनर लावली ती. भैया तुम्ही चला बघू आधी आज चला. नाही नाही मामी नको आता घरी जातो. दीपकला नको म्हणत होतो जबरदस्त घेऊन आला तो. आव नको काय दाजी ऊन केवढा पायाला तटक लागला असतील इथला दोन मिनिटं बसून जावा. नाही नाही आता बसत नाही आता घरीच जातो. हो मम्मी अगं घरी सगळे वाट बघत असतील आता. हे अगं तू तरी सांगायचं किती असणे. नाही मामी तिचा काय दोष. चला मी राणी काढतो तुम्हाला दोघांना सोडतो. अहो बापू नको नको त्याची काय गरज नाही आम्ही जातो. गरज नाही कशी हरली एकन जावय तुम्ही. तुमच्या अशी गावात धिंड निघालेली बघवल का. तुम्ही राणीत बसा. ओहो दाजी चालत जाऊ नका राणीतनं जावा. राणीतनं जाऊ शकतो की आपण. अग जाऊ शकतो काय जावा चला बसा. हात हलवत का नाही त्या हरजाला घेऊन आला रे. बघ ते बापूनी बाजी मारली बापू घेऊन आला त्याला. मी मस्त म्हटलो बस बस म्हणून माझं काय ऐकायलाच तयार नाही तो त्याचा तो निघाला चालत. अरे पण आपल्याला ना या नाही ग्रा बघा ना गरकतलं भारी सजवलंय ते. तुम्हाला जरी काय नसलं ना तरी मला आहे ना माझ्या अर्जुन बाळाच. आलं ग माझं बाळ आलं. ए रुपाली पियू अग लवकर या बाहेर. अग पेढा आणा तुकडा आणा लवकर वळायला. ये 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 बाळा ये 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 ए ते तुकड्यान पाणी दे ग. आता एक उत्तम सादरीकरण पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. अर्ज्या अरे कसली अवस्था झाली रे तुझी बाळा. किती खराब झाला रे तू. असू द्या मावशी राहू द्या. अरे तुला असं बघून ना माझ्या पोटातलं काल होत आहे बघ. तू नव्हताना बाळा इथ तर मला एक घात जेवण बी गेलं नाही बघ. तुमच्याकडे बघून वाटत ना असं मावशी. नाही तू बोल किती बी टोचून बोल मला. पण शेवटी मावशीची माया ती मावशीची मायाच असते बघ. ते म्हणतात ना माय मरून मावशी जगून. अंक पहिला प्रवेश पहिला काळीच पिळवटून टाकणारा प्रसंग. ए तू घबरा. दादा राहू दे. दादा रागवलेस का माझ्यावर अजून. अर्जुन मी माझ्या वर्गातल्या शेवटच्या बाकावरच्या मुलांना पण एवढ्याच पोट तिडकणं शिकव. का माहिती ती मुलं मस्तीखोर असतात पण वाईट नसतात. त्या मुलांपैकीच एक मुलगा तू वाटायचास मला. मस्तीखोर पण माझा अपेक्षा भंग झाला. अहो आत्ता झालेत ना भाऊजी घरी कशाला. कदम बघा तरी माझ्याकडे एकदा मी आलोय. अर्ज्या या इकडे चल. देविषय सोडून ज्यांना नाही बोलायचं त्यांना नको बोलू देत.
ये इकडे चल ये. तू अजून चिडलाय माझ्यावर आरजे. सुजा या विषयावर आपण नंतर बोलू. हा बराबर आहे. आता ना कसलाच विषय घ्यायचा नाही. आता आपला अर्जुन आलाय ना, मग सणच आहे आपल्याकडं. बघ अर्जुन हे बघ कसं घर सजवलंय, माळा लावल्यात, घराला तोरण लावलंय, गोडधोड बी केलंय जेवायला. आणि हे सगळं आम्ही केलंय बरं का. आम्हाला कुणाची मदत नाही झाली. हा भाऊजी, तुम्हाला तिकडे डबा घेऊन येत होते ना, पण खरं सांगू का, तुम्हाला तसं बघवत नव्हतो तिथं. वहिनी, तुम्ही डबा घेऊन यायचा म्हणून तर मला घरचं जेवायला मिळायचं. हा हे बघ बाळा, आता ना तू घरातच राहायचं आणि तुला घरातलं जेवण मिळेल. मला रुक्मिणीचा फोन बी आला होता, म्हणली अर्जुनला चांगलं खाऊ पिऊ घाल, त्याची काळजी घे म्हणून. अंक दुसरा, प्रवेश दुसरा, हृदय द्रावक प्रसंग. ए गप्र तू, जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. हा ए रुपाली, पेढा आण इकडं. हे घ्या, हे घे बाळ. हो मावशी, अहो पास करा. हे काय लावले मगाजपासून तुम्ही? मी गेलो होतो तेव्हा तर लय वेगळं बोलला होता तुम्ही. अरे बाळा, आता इसरून जाण सगळं पाहिजे तुम्ही पाळा पडत. मावशी अहो राहू द्या. नाही मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांना खोटच वाटणार आहे, पण आता काय करणार मी सांग. रुपाले दर दर एवढे पेढे सगळ्यांना वाटा. जिनं वाटायचं तिथं नुसती ढिम्म सारखी उभी राहिली तिकडं. हो मावशी झालं, तेवढं बाज झालं, मी आंघोळ करतो. हा चांगली आंघोळ कर बर का, तिकडं जेलात किती घाण होती. मी घालू का तुला चोळून आंघोळ? अंक दुसरा, प्रवेश शेवटचा, पडदा. भाऊजी तुम्ही घ्या आंघोळ करून, आम्ही आत लावरून घेतो. आत्या कशी आहेस, बरीस ना? तू पण रागवलीस का माझ्यावर? अर्जुन कोण रागावलंय कोण नाही रागावलंय ते आत्ता महत्वाचं नाहीये. तुला एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं कर. अवघड जरी असलं ना तरी अशक्य नाहीये. मला जमलंय की तुला पण जमल. काय बया, अरे अर्जुन कुठे यांची गार आणि ऐकतो. चल चल आता आपला, चल आंघोळीला, चल चल चल. बापू अर्जाला आणायला तुम्ही गेला होता? नाही, अर्जुन चालत निघाला होता, बरोबर आपली होती. आता गावातली लोक तर तुम्हाला माहितच आहे की काय बाय बोलणार. मी म्हणलं दोघांना सोडतो तुम्हाला घरी म्हणून. आता तर खरी लढाई सुरू होणार आहे बघ. आता पाहू तर अर्जाने तू लांब होता, पण आता एका घरात एका छताखाली राहणार आहे, त्यामुळं अजून कठीण होत जाणार आहे. पण मला खात्री आहे तू या सगळ्याला नेटानं तोंड देशील. गरम पाणी, गरम पाणी. अर्जुन बाळा हे बघ तुझ्यासाठी गरम पाणी आणलंय. कुठं त्या गार पाण्याने आंघोळ करतो, लय कडक आहे हे बघ. ओ मावशी काय करताय तुम्ही? आल्यापासून बघतोय मी काय चाललंय तुमचे. ऐक ना बाळा, मला माफ कर ना तू, खरंच माफ कर, माझी लय चूक झाली बघ. हे बघ पाहिजे तरी तोंडात मारून घेतो, तोंडात मारून घेत. ओ मावशी काय करताय, थांबवय थांबव. नाही तू पहिलं माफ केलं म्हणून बरं, म्हणून बरं माफ केलं असं म्हणून काय होतंय मावशी? ते बी खरंच आहे म्हणा,
मी लय माती खाल्ली रे. पाहिजे तर ना ते बघ तिकडे ती चूल आहे ना, त्या चुलीतली राग घेऊन कोण माझ्या कोंडात. मावशी केलं 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 मी माफ केलं तुम्हाला, बस झाला आता. नाही असं म्हणून लगी होत नसत, पण काय सांगू बाळा तुला, तू गेल्यापासन ना आपल्या घराची लई वाईट अवस्था झाली बघ. आणि त्या विनायक रावांच्या तर बाया तोंडाकडे बी बघवत नाही रे बिचाऱ्यांच्या. आणि त्याच्या ती चूल कुणाची आहे ती चूल? होतो गो बाया तुला माहित नाही वय कुणाची आहे चूल मावशी. नाही राहू दे, परत तुला वाटायचं आमच्या दोघांच्यात भांडणं लावती म्हणून. म्हणजे आपणी ती चूल? हा मग. अरे तिनं ती इकडी चूल मांडली ती. आता आपल्या घरात दोन चुली झाल्या, एक त्या रुपालीची दुसरी आप्पीची. का आप्पीची का वेगळी चूल? मग तीच म्हणली आमच्या आम्हाला वेगळं करून खायचंय म्हणून ती आणि इनायकराव. पण नाही इनायकराव ना आलंय भोळय, त्यांची त्याच्यात काय बी चूक नाही बघ. मावशी हे तरी खरं सांगताय का तुम्ही? मला माहित होत तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही म्हणून. बया एवढं होऊन बी तिच्यावरच तुझा जीव आहे रे, किती प्रेम करतो तू तिच्यावर. तुला सांगते मला जर लेख असते ना तर अर्जुन अरे तुला जावळ केला असता एका मिनिटात मी. पण ही असली सून. ओ मावशी बस झालं झालं ना आता, या तुम्ही मला आंघोळ करायची. बर मी जाते, तुला काय लागलं तर सांगा, आणि गरम पाणी पाहिजे असलं ना तरी सांग, त्या चुलीवर मी गरम करून आणते. नाही नको मला जावा तुम्ही. बाळा मी हे सगळं ठरवून नाही नारे केलं. अर्जुन उन्हात आपण चालत होता, मला नाही बघवलं ते सगळं, आणि त्याला माझ्या गाडीत बसायची परवानगी माझ्या तत्वांनी नाही दिली. मग मी पण त्याच्यासोबत तुला लई त्रास होतो ना या सगळ्याचा. आत्तापासूनच इतका त्रास तुला सहन करायला लागतोय फक्त माझी मोठ. पण आता नाही करायला लागणार, कारण मला माहितीये तुझ्याबद्दल कळल्यानंतर सगळं नीट होईल. तूच आता आम्हाला परत एकत्र आणशील. ही तर ठेव का? अर्जुनला आल्या आल्या दिसत. रुपाली दे रात्री झोपायला उशीर झाला काय? अगं अर्जुन भाऊजींना गुलाबजाम आवडतात ना, म्हणून म्हटलं गुलाबजामच करावेत. मग रात्रीच तळून घेतला आणि पाकात पण मोरत ठेवली. बर हे पोरींनो पुऱ्या करायच्यात ना, चला माझ्या हातातलं काम झालं ना की मी पुऱ्या लाटून देते आणि पिऊ, तू तळून घ्या. बर खुर्मा पण राहिल्या बरं का? हा आत्यांच्या भाज्या चिरून झाल्या की ते पण करायला घेऊयात. काय गप्पे कुठे होतीस तू? मी आवरत होते, काही मदत करू का? मला खुर्मा करायला मदत कर. बर मग नंतर मी फेरणी करायला घेते. फेरणी? अरे वा, म्हणजे आपल्याला खूप दिवसांनीच फिरणी खायला मिळणार आहे तर. बरं मग एक काम कर, तू आधी फिरणी करून घे, आपण बाकी सगळं नंतर करूयात. हा अगं पिवताई आपे तू काय करते हित? मावशी आपण फेरणी करणार आहे. काय का कराना, हित करायचं नाही. का मावशी? आता तू तुझी चूल मांडली ना तिकडं बाहेर, मग जा तिकडं कर. मावशी तुम्ही आता तरी. हे बघ तिने ना लय त्वऱ्यात चूल मांडली तिकडं, मग तिने तिकडं जाऊन करावं फिरणी करावी, हे करावं ते करावं. मावशी हो भाऊजी आहेत घरात. कळू दे की त्याला बी कळू दे, हिनं काय दिव लावल्यात ते. चल चल हो बाहेर हो बाहेर. अगो मावशी काय तुझी भाषा? तिला अशीच भाषा पाहिजे, त्याच्याशिवाय कळत नाही तिला. बरं ठीक आहे मावशी मी जाते बाहेर. आपे अगं पिवताई हे बघ अर्जुन घरी आलाय, उगाच त्याच्या समोर दंगा नको ग. मी आहे बाहेर. आणि तुम्हाला जर लई तिचा पुळका येत असेल ना
तर तुम्ही बी चालते हा तिच्या माग, तिच्या त्या चुली हो भराभर आवरून ठेवा, सांगून ठेवते सगळ्यांना। या मावशीने आता जरा लईच करायला लागल्यात। थांब जरा, आता अर्जुन आलाय ना, तिला बरोबर वटणीवर आणतोय बघतो। मनी मावशीला नाव ठेवून काय उपयोग आहे? काय चुकीचं बोलतीय ती? आप्पीने खरंच दुसरी चूल मांडली की अर्जुनला लई आवडेल, लई दिवसांनी खाणार आहे तो। बाळा, तुझी गोड बातमी आणि गोड फिरणी। तुला एवढं नकोस झालं का कमी? एवढं जेलमध्ये भेटायला यायचीस तेव्हा आपण हीच फाईल घेऊन यायचीस नाचवत, आता घरी आलो तरी बी तोपर्यंत मी माझ्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली देत नाही, तोपर्यंत गप बसणार नाहीस का तू? अर्जुन, अरे चल ना तिकडे, बाहेर सगळे खोळांबले तुझ्यासाठी। काय झालं? चल वाट बघत ठेव। अर्जुन, अरे तुझ्यासाठी ना काय काय बनवलंय बघ मी, आणि ते बी स्वतः मी जातीनं लक्ष घालून या पोरींकडून करून घेतलंय। अर्ज्या, चूक झाली माझी, सॉरी। सुजया, बारीक चूक नव्हती। आता घरात आलायस ना, आता सोडून द्यायचं, झालं गेलं गंगेला मिळालं। सुजा चल मोठ्या भावाला मिठी मार बरं। हा सुजय, मिठी मार मिठी मार, पण ती मिठी अफजल खानाची असू नये म्हणजे झालं। नाही, एवढं कौतुक चाललंय त्याच, तो जेलमधून आलाय का कुठलं पदक जिंकून आलाय हेच कळत नाही या ठिकाणी। असू देत, आम्हाला दोन्ही सारखंच आहे। सारखं नाही रुपाली, पण घरी आलाय त्याचा आनंद आहे। हा आता कशी शान्यागत बोलली बरं। आप्पी कुठे? तिचे पोट दुखत असेल ना, आता आपण अर्जुनचं एवढं कौतुक करतोय ते कसं तिला लगी बघवल? मावशी, तोंडाला येईल ते बडबड करू नका। आता वहिनी, ती माग काहीतरी करत होती। हा चुली हो का? बघ बाबा आता तूच मावशी, तुम्हीच तिला। अर्जुन, तुला माहितीये का तुझ्यासाठी खायला बी लय काय काय बनवलंय बघ, पण पहिला आपण वावळून घ्या, तिकडे सोप्या बसा। दादा, वहिनी, एवढ्या दिवसांनी घरी आलो ना मी, मला लय भारी वाटते, म्हणजे माझं घरच माझ्यासोबत आहे असं वाटतंय मला। चला, मी घरी आलोच। हो कदम, मला माहिती तुम्ही नाराज आहे माझ्यावर, मी बोलतो ना तुमच्याशी या विषयावर, पण आता थांबा ना प्लीज। या 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 या, बरं झालं बाया बापू तुम्ही आला ते। कसं आहे अर्जुनराव तुम्ही, मग अशी घरी आला असतात तर? मामी येतो की परत जेवायला एका दिवशी। अग काय सुषमा, अग आज आपला अर्जुन घरी आलाय, आज आपल्या घरात सण आहे, आणि असली साडी मी सुनाली होय ग। हो मावशी, त्यांनी काय घातलं त्यापेक्षा ते आता इथं आलेत ना ते जास्त महत्वाचं। दाजी, दीदी कुठे आहे? ती भाऊजींसाठी काहीतरी गोड बनवतीय। चल
चला आधी ना आपण अर्जुनला वावाळून घेऊ. हा हा रुपाली ताट नाही आणलं का? काय बाया सगळं मलाच बघायला लागतंय किती काय काय करायचं. अर्जुन एकदम तिथं बस मी ताट घेऊन येते. हा कदम